जानकरांची धमकी म्हणजे भ्रष्टाचार अशा कठोर शब्दात राज्य निवडणूक आयोगानं महादेव जानकरांसंदर्भात ताशेरे ओढलेत. गडचिरोलीतील देसाईगंजमध्ये कब्बशी या निवडणूक चिन्हासाठी निवडणूक अधिकाऱ्याला जानकरांनी धमकी दिली होती. ही बातमी जय महाराष्ट्रनं दाखवताच राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं जानकर आयोगावर दबाव आणत असल्याचं स्पष्ट केलंय. इतकंच नव्हे तर जानकरांचा विशिष्ट चिन्हासाठी आग्रह बेकायदेशीर असून जानकरांनी मंत्रिपदाचा गैरवापर केलाय असे ताशेरे ओढले. त्यामुळे आता तरी जानकर मंत्रिपदाचा राजीनामा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तसंच निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर महादेव जानकरांनी राजीनामा द्यायला हवा, आम्ही सभागृहात हा मुद्दा लावून धरू असं मत काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी व्यक्त केलं. जानकरांचा राजीनामा झाला पाहिजे ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षाची मागणी आहे. सरकार कुठेतरी जानकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 100% 100% आणि गृह खातं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या गृह खात्याला याबाबत सूचना देऊन जानकरांच्यावर भारतीय दंड संविधानाच्या 120 प्रमाणे कारवाई करावी असे आदेश द्यावेत अशी आमची प्रखर मागणी.